नमस्कार मित्रांनो, तुमचे फॅमिली ऑर्डर डॉक्टर एपी. आज रशियाने युक्रेनवर अटॅक केले, किती लोक मरतात. पण आता आपले भारतीय नागरिक जे लोक तिकडे अटकले ते लोक रडतात की आम्हाला प्लीज परत घ्या, आम्हाला प्लीज 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 या भारतात परत घ्या. मित्रांनो, हा एक मेसेज आहे की आम्ही आमच्या मातृभूमीमध्ये सर्वात जास्त सेफ आहात. आम्हाला वाटतो की बाबा आम्ही युरोपमध्ये जाऊया, युरोपमध्ये मजा आहे, खूप चांगला आहे. पण जेव्हा अटकते ना तेव्हा आपली मातृभूमी आम्हाला आठवण येते. आठवण मी हे नाही सांगत की बाबा बाहेर नाही जायचं. सी, सगळ्यांना शिक्षणासाठी, कामासाठी, नोकरीसाठी जायला लागतो. पण हे लक्षात ठेवा, आमच्या भारत देशाला, आमच्या मातृभूमी, कोणतीही मातृभूमी असेल, भारत असेल, खरंच पाकिस्तान असो, बांगलादेश, श्रीलंका, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, आपल्या मातृभूमीला विसरू नका. कधीही असं छी नाही करायचं, छी आपला देश चांगला नाही आहे, छी छी आपला देश गरीब आहे, नाही असं नाही सांगायचं. दुसऱ्यांसमोर आपल्या देशाचं हे करायचं, गर्व करायचं, आम्ही इंडियन आहोत, इंडियन. आता जेव्हा बघा, आज सगळे रडतात परत यायला, रडतात की बाबा आम्हाला परत जायचं, आम्हाला इथे नाही राहायचं. आपल्या मातृभूमी शेवटी आम्हाला काम देणारच. तुम्ही कुठेही जन्मला या, जिथे तुमचा जन्म झाला, जन्म तोच तुमची मातृभूमी, तोच तुमचा देव आहे आणि तोच तुमचा माता पिता आहे. शेवटी आपल्या भारत देशाने लोकांना आणले, तिथून बरेच लोकांना आणले. बाबा आया, तुम्ही भारत देश आहात, तुम्ही सेफ आहात. आम्हाला वाटत होतं बाबा युरोप खूप चांगला आहे, खूप श्रीमंत आहे, तिकडे खूप मज्जा आहे. कुठेही काय रिस्क आहे यार, कुठेही जाणार, सगळीकडे रिस्क असतो. पण मातृभूमी कशी असते, आईबाप सारखं, किंवा आम्ही इथे जन्मालो, हे आमचे आईबाप, मान्य आहे. इथे इथे खूप भ्रष्टाचार आहे, इथे पैसे खातात, इथे रोड बरोबर नाही, हे बरोबर नाही, गरिबी आहे. पण काय करायचं, शेवटी आपला देश आहे. आम्ही जिथेही असो, अख्खी दुनियामध्ये, अमेरिकामध्ये असो, कुठेही असो, देश दुनियाच्या कुठेही कोपऱ्यात तुम्ही असतात, पण आपल्या देशासाठी काहीतरी छोटंसं करा. असं नाही सांगा तुम्ही पैसे द्या, पण काही ना काही छोटं तुम्ही आपल्या देशासाठी करा कुठेही असताना. तुम्ही, मी केलं बाबा कोरोनामध्ये, मी लकी होतो, देवाला मी खूप कोटी कोटी धन्यवाद सांगतो की कोरोनामध्ये मी माझ्या देशासाठी कामाला आलो. बाबा मला असं वाटलं की बा मी जगात आलो, माझं काम, खूप मोठं काम केलं मी, छोटं छोटं काम काही नसेल, ॲटलिस्ट दुसऱ्यांच्या समोर देशाचं चांगलं चांगलं सांगायचं. आपला भारत देश खूप चांगला आहे, ते लोक सांगणार हे काय तुमचा भारत देश, हे असं नाही बोलायचं आपल्या भारत देश. आमचा भारत देश चांगला देश आहे, किती हिंदी, मराठी, गुजराती, मुस्लिम, ख्रिश्चन, किती किती कल्चर आहात, रिलिजन असतात एका देशात. कितीही हे मंत्री लोक उलट सुलट बोलतात वोटसाठी, पण तरी पण सगळे एकत्र असतात, प्रेमाने असतात. इथे प्रेम आहे. बघा आता युरोप एकमेकांना मारतात, काय भेटणार मारून मारून, काय नाही. आता आम्हाला ते सांगून फायदा नाही. फक्त हेच मेसेज आहे की आपल्या देशावर प्रेम ठेवा, आपलाच देश आम्हाला काम येणार. बाकी कोणताही देश तुम्हाला एमर्जन्सीमध्ये काम नाही येणार. एमर्जन्सीमध्ये आपली मातृभूमी भारत देश. मित्रांनो, हाच मेसेज होता. तोपर्यंत तुमचा फॅमिली ऑर्डर चाललो येता. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.